देशभरातल्या मागास जिल्ह्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत देशभरातल्या 112 आकांक्षित जिल्ह्यांमधल्या 500 तालुक्यांमध्ये संपूर्णता अभियान राबवलं जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्याही तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांच्या विकासासाठी आरोग्य, कृषी, पोषक आहार आणि शिक्षणासह 6 महत्वाचे निर्देशांक ठरवण्यात आले आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये हे अभियान देशभरामध्ये राबवलं जाते. नांदेड जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल किनवट तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या अभियानाची आज सुरुवात झाली. त्याअंतर्गत 6 निर्देशांक पूर्ण करायचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत किनवट तालुक्यानं देशभरातल्या 500 तालुक्यातून 88 क्रमांकावरती झेप घेतली आहे. यापूर्वी हा तालुका देशभरामध्ये 269 क्रमांकावर होता अशी माहितीही राऊत यांनी दिली. निर्देशानुसार आता सुरू केलेला आहे. ज्यामध्ये आपले 6 जे महत्वाचे निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 100% उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. पहिला निर्देशांक आपला आहे की ज्या गरोदर महिला असतात त्यांची पहिल्या 3 महिन्यांमध्ये गर्भधारणेच्या नोंदणी ही आपल्या व्यवस्थेमध्ये व्हायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे आपल्या 30 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील जे सगळे नागरिक आहेत त्यांची डायबिटीजसाठी स्क्रीनिंग करणं मधुमेहासाठी. तिसरा मुद्दा आहे की याच वयोगटामध्ये आपण उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन याच्यासाठी स्क्रीनिंग करणार आहोत. चौथा मुद्दा आहे की जशी माणसाच्या आरोग्याची काळजी घ्यायची तशी जमिनीचं सुद्धा आरोग्य महत्वाचं आहे. त्यासाठी सॉइल हेल्थ कार्ड आपल्याला 100% जनरेट करायचे आहेत. याशिवाय अजून 2 इंडिकेटर जे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला 100% अचीव करायचं आहे. आरोग्य तपासणी आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप आदी विविध उपक्रम या निमित्तानं राबवण्यात आले. मला सायकल मिळाल्यामुळे शाळेला यांना फार सोपं झाले. त्याच्यामुळे आमचा टाइम पण वाचतोय आणि अभ्यासाला खरं तर अभ्यासाला खूप छान टाइम मिळाला. आणि रोज ऑटोनं येणं जाणं करणं परवडत नाही आणि एक तर दूर होते कुणा कुणाला आणि पैसे पण जास्त लागतात. आणि मी दाभाडी या गावाची आहे आणि मला सायकल मिळाल्यामुळे सायकलनं येणं जाणं करणं खूप सोपं झालंय आणि घरी पण टाइमवर पोहोचता येते.